पुढची बातमी. कोकणाच्या पूर्वेकडील दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आता पावसाच्या एका शिडकाव्याने बहरून गेल्या आहेत. हिरवाईने बहरलेले उंचच उंच डोंगर, त्यातून शुभ्र रंगाची होणारी धबधब्यातील उधळण आणि डोक्यावर पसरलेली दाट धुक्याची शाल, असं स्वर्गसुंदर रूप सध्या सह्याद्रीत पाहायला मिळत आहे. त्यातील महाड तालुक्यातील समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचे उगमस्थान शिवथर घळ समर्थ भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी आतुर झाला आहे. तेथील महाकाय धबधबा पर्यटकांना खुणावत आहे. महाड पासून 25 किलोमीटर अंतरावर वाकी खुर्दच्या डोंगरातील खोबणीत ही शिवथर घळ विसावली आहे. समर्थ रामदास स्वामींनी याच ठिकाणी आपल्या शिष्यास दासबोध कथन केलं होतं. अशी ही पवित्र जागा आता पर्यटनासाठी सज्ज आहे. उशिरा आलेल्या पावसानं देखील या धबधब्यात आता जीव ओतलाय. एक धार्मिक स्थळ आणि जलपर्यटनाचा मनमुराद आनंद घेण्याचा एक उत्तम आणि सुरक्षित स्थान म्हणून सध्या या शिवथर घळीकडे पाहिलं जात आहे. आम्ही घेऊन आलोय शिवथर घळीतल्या धबधब्याचा मनमोहक असा खास नजारा. पहा आणि आनंद घ्या.